सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। उमेश सावंत म्हणजे महाभारतातील श्रीखंडी। माजी सभापती टीमू एडके विकास कामांना खीळ घालणाऱ्या उमेश सावंत यांच्या विरोधात लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांचं अर्धनग्न मुंडन आंदोलन। अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा। जत येथील विकास कामांना व स्वच्छतेला खीळ घालणाऱ्या उमेश सावंत यांच्या विरोधात आज रोजी जत शहरातील गांधी चौक येथे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांनी अर्धनग्न मुंडन व आंदोलन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। यावेळी जत नगर परिषदेचे माजी आरोग्य व स्वच्छता सभापती लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांच्या आंदोलनाला माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, इरन्ना निडोनी, प्रमोद हिरवे, राजू यादव, गटनेते साहेबराव कोळी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, महादेव कोळी, अशोक बन्नेनवर व डॉक्टर प्रवीण वाघमोडे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी माजी आरोग्य व स्वच्छता सभापती लक्ष्मण उर्फ टीमू एडके बोलताना म्हणाले, जत शहरात नगर परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून या विकास कामांना व स्वच्छतेला खीळ घालण्याचे काम नेहमीच माजी नगरसेवक उमेश सावंत करत आले आहेत। जत नगर परिषदेच्या वतीने कचरा उचलण्यासाठी ठेका देण्यात आला होता, त्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर तो ठेका रद्द करावा म्हणून उमेश सावंत यांनी अर्ज दाखल केला होता। मुदत संपलेला ठेका रद्द करून कचरा उचलण्यासाठी नवीन ठेका काढावा अशी मागणी केली होती। त्यानुसार नवीन ठेका हा काढण्यात आला व आता नवीन काढण्यात आलेला ठेकाही रद्द करावा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेश सावंत यांनी तक्रार दाखल केली आहे। केवळ चांगल्या कामांना खोडा घालण्याचे काम ते करत असून स्वतःला कचऱ्याचा ठेका न मिळाल्यामुळे जत शहरवासियांची जीवाशी खेळत असून जत शहरात रोगराई पसरवण्याच्या नादात असून शहरवासियांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरोधात आंदोलन करण्यात आलं। जत नगर परिषदा अनेक कोट्यवधी रुपयाची कामं चालू आहेत। कामातने काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये टेंडर भरून आज दोन दोन अडीच वर्षी काम केले जात नाही व काम करू देत नाही। कचऱ्याचा ठेका काढण्यासाठी स्वतः उपोषण बसून कचरा ठेका काढला, ऑनलाईन ठेका होता कचऱ्याचा, त्या ठेकाचा रिझल्ट झाल्यावर तो ठेका याचा स्वतःचा होता हे नंतर कळलं आम्हाला, त्याला न मिळाल्याने त्याने तक्रार केली। त्याच्या अजून शौचालयाचे पैसे बी आपले अडकलेले आहेत। शौचालयाच्या पैशातच पण उमेश सावंत स्वतः तक्रार केली आहे कलेक्टरकडे। कुठल्याही कामात असो जत शहरात विकासाची कामं सुरू झाली, त्या रस्त्याचं काम चालू झालं तेव्हा बी तक्रार, जत शहराचा विकास चालू झाला की याची कोड सुरू कोड द्या, जत शहराचा विकास झाला की त्याला आवडत नाही कारण त्याला घाणीत राहायची सगळ्या त्याची प्रवृत्तीच घाण आहे। त्यामुळे अशा घाण लोकांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही मुंडन करून मी स्वतःला स्वच्छ करून आईची प्रवृत्ती मोडून काढायची आहे। जत शहराचा विकास होऊ द्यायची नाही, जत शहरात रोगराईच्या खाईत पसरून लोकांचा जीव धोक्यात घालायचा ही तिची प्रवृत्ती आहे। आणि वाळूचा ठेका रद्द झाल्यामुळं आता कचऱ्याच्या ठेक्यावर वळलं असेल त्याला कचऱ्याचा ठेका कुठलाच मिळाला नसल्यामुळं त्याने पोटदेखील जत शहराचा विरोध करत आहे। जत शहराच्या प्रत्येक ठिकाणी आज विक्रमदादांच्या फंडातून म्हणजे नवरात्रमध्ये 9 कोटी रुपये दिलेले आहेत, परत नगरपालिकेचे 7.5 कोटी रुपयाची मंजूर झालेले आहे, आता आपली 55 कोटीची पाईपलाईन होती ती बी मंजूर झालेली आहे, अशा अनेक जत नगर परिषदेची बिल्डिंग मंजूर झाली। ह्याच्या अगोदर जत नगर परिषदेची 2.35 कोटी रुपयाची बिल्डिंग मंजूर झाली होती, त्याचा जो आपला व्हिडिओ पण आहे डिप्युटीसीमध्ये ह्या उमेश सावंतांनी आपली बिल्डिंग कॅन्सल केली कारण डिप्युटी सदस्य होता त्याला। कोणतेही काम असे मंजूर आले की त्याने काय तर कारण सांगून वरणं त्यावर त्यांची सत्ता होती कॅन्सल करायची। आता जत नगर परिषदेची बिल्डिंग आपली 5 कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे, त्याची आपल्याला प्रिप्रिंट बी आम्ही देतो आपल्या तो आणि ती पाण्या टाक्याचं मंजूर झालं आहे। पाईपलाईन जी आपली आहे तर प्रत्येक भागात नवीन 5 पाण्याच्या टाक्या एक टाकी 10 लाख लिटरची आहे, म्हणजे जेणेकरून रोज सकाळी एका भागाला पाणी संध्याकाळी पाणी म्हणजे रोज पाणी येणार कंटिन्यू। ती 55 कोटी रुपयाची पाईपलाईन आहे त्याला बी विरोध, परवा जे लिकेज काढले त्याला बी विरोध, प्रत्येक ठिकाणी काही ना काही केल्यास ही घाण प्रवृत्तीमुळे विरोध करत असल्यामुळे आम्ही गांधीजींच्या पद्धतीनं काय आम्ही स्वतःचेच मुंडन करून त्याचा निषेध व धिक्कार करत आहे। जाकेश अधाटे जत।